नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या करा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घोडे बाव हा एक प्रकार असतो कोकणामध्ये. आता आपल्याला किती घोडे बाव दिसत आहेत ते आपण बघूया. एक तर मला सापडले, दोन तीन चार आता सापडल्या तर बरं होईल. एक सापडले आणि त्याच्यापुढे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्याही सापडतील. तर आता मी आहे नागझरी गावामध्ये, नागझरी. तर नागझरीची स्टेपला आपण आधी बघून घेऊया आणि मग पुढच्या स्टेपला पण बघायला जाऊया. हल्ली कोकणमध्ये ह्या अशा वडाप चालतात, वडाप म्हणतात त्यांना. मी गाडी तिथे पार्क केली आणि आता मी ती घोडबाव शोधणार आहे. तर असा परिसर आहे, कुठे शोधणार आहे याच्यात मी. शेवटी मिळाली, एक गेट आहे. आता हे गेट मी उघडणार. तिकडे एक मुलगी आहे, तिने मला सांगितलं की गेट उघडा आणि आतमध्ये जा. तर मी आतमध्ये आलो आहे. गेट बंद केलं आहे. ओ, एल टाईप. आय ग, ऑसम आहे, ऑसम. हे काय आहे, व्हॉट इज दिस, टू गुड. तिकडनं पायऱ्या उतरायला जागा आहे. अशी भव्य अशी स्टेबल ही प्रचंड. आणि त्याला इथे पायऱ्या आहेत खाली उतरायला या साईडला. माझ्या मते हे पडण्याची शक्यता आहे. इथे त्याला खाली पायऱ्या आहेत आणि उतरून जायचं आहे. पायऱ्या उतरून आपण जाऊ शकतो माझ्या मते. हे वरनं असं उतरून यायचं खाली, दोन टप्प्यात उतरायचं आहे. आणि इथे इथेमध्ये ला दिवे ठेवायला जागा असेल माझ्या मते. आणि अजून इथे पायऱ्या उतरून आपण जाऊ शकतो माझ्या मते. जस्ट ऑसम, वाव. कात्यात खोललेली विहीर, टू गुड. एक नंबर आहे, एक नंबर आहे. ही नागझरीची स्टेपवेल आहे. अडूर सोडल्यानंतर एक चायनीज सेंटर लागतं हिदवीकडे जाताना डाव्या हाताला. तर त्या चायनीज सेंटरमधनं एक लाल कच्चा रस्ता आतमध्ये गेला आहे, जो आहे हा रस्ता. आणि हा रस्ता जिथे संपतो तिथे हे नारळाची बागाची लागवड केली. इथे एक घर आहे छोटंसं, आता दिसत नाही. ती सिंटेक्सची टाकी दिसते तिथे. आणि जी स्टेपवेल आहे ती पटकन नजरेत येत नाही, पण ती इथे आहे. हे जे गेट आहे, अरे हे गेट उघडं आहे. हे गेटच्या आतमध्ये आपण आलो ना की आपल्याला इथे एक स्टेपवेल दिसते. एल आकाराची भव्य स्टेपवेल आहे. एल हा पालछेदकडनं हेदवीकडे जाणारा रोड आहे. आणि इथे आहे पासलकर फार्म हाऊस, इथे आहे नानू चायनीज सेंटर, आणि हे आहे प्रणीत पोल्ट्री फार्म. आणि त्याचा ॲड्रेसमध्येच लिहिलं आहे अडूर घोडेबाव नजीक. पण तुम्हाला घोडेबाव आतमध्ये एक 500 मीटर तुम्हाला या रोडवर, इथे हा कच्चा रस्ता आहे. हा कच्चा रस्ता आतमध्ये एक 500 मीटर आहे. तुम्हाला एक 5 मिनटं ड्राईव्ह करत जायला लागतं आणि तुम्हाला ती घोडेबाव दिसू शकते. खूप सुंदर असा रोड आहे. पण त्या रोडला ही जी घरं दिसत आहेत इथे, आणि शेवटी एक घर आहे, त्याच्या व्यतिरिक्त इथे दुसरं घर नाही आहे. इकडे काही काय म्हणतात टायरवाले आहेत आणि बेकरी आहे, आणि इथे एक हॉटेल यशोधन आहे. आणि इथे या साईडला इथे डावीकडे रस्ता जातो तिकडे दुसरी स्टेपवेल आहे. ती असे जे चौकोन चौकोन असतं ना, इथे एक चौकोन आहे,
इथे एक चौकोन आहे, इथे एक चौकोन आहे, इथे एक चौकोन आहे, हे असे चौकोन प्रत्येकाचे वेग या दगडांचं काइंड ऑफ बाउंड्री बनवतात. म्हणजे हा ही पोमेंडी गावातली स्टेपवेल आहे, इथेच आहे कुठेतरी, लोकेशन तर इथेच दाखवते. सो परिसर असा आहे ना, माझी गाडी तिकडे पार्क केलेली, पालशेत बंदराशी संबंध आहे. आणि इथे शीर आणि कोथरूडला ना दोन किल्ले छोटेसे, त्याचा आणि या स्टेपवेलचा घनिष्ठ संबंध आहे हे तर नक्की आहे. पण तो काय संबंध आहे हे कोणीतरी संशोधन करून शोधून काढलं पाहिजे. बांध आणि त्या बांधाच्या बाजूने मला जायचं आहे. आणि ही जी स्टेपवेल आहे ही नागझरीची स्टेपवेल आहे, स्टेपवेल नंबर 2. स्टेपवेल नंबर 1 होती अडूर, आता ही आहे ना ही नागझरीची स्टेपवेल आहे. रस्ता बघा काय भारी आहे, असं जायचं आहे, जंगलातनंच जायचं आहे. रोड आहे, हा रोड आपण इथे पुढे जातो छोटासा. आणि इथे त्याला तिथे ती स्टेपवेल आहे आडवी, आणि इथे आपल्याला चप्पल बाहेर काढायचे, ते पवित्र स्थान आहे तेव्हा त्याचा आदर ठेवून चप्पल काढूनच आतमध्ये यायचं आहे. आणि ही दुसरी स्टेपवेल आहे, सुंदर अप्रतिम. आणि तिथे कात पण आहे, बापरे इथे पडलो ना, इथे सापाची कात आहे ही. खूप सुंदर अशी स्टेपवेल आहे, इथे कात आहे. ओबडधोबड पायऱ्या असलेली विहीर आहे आणि खूप सुंदर असा परिसर आहे. आमराई आहे ही, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. असा रस्ता आहे आणि या अशा ओबडधोबड अशा पायऱ्या आहेत कच्च्या. आता मी आतमध्ये काय जात नाही, वर सापाची कात म्हटल्यावर आपल्याला काय धाडसूत नाही आतमध्ये. इकडे रोड आहे आणि या साईडला हेदवी आहे आणि तिकडे तो आतमध्ये पिंपरमधला आतमधनं येणारा रोड आहे. आणि इथे ती तिसरी स्टेपवेल आहे आणि एवढी भव्य स्टेपवेल ही, आतमध्ये त्याचं थांगच लागत नाही पण आपलं काय धाडस होत नाही आहे. मी तिकडे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो पण बाकी धाडस नाही होते. एवढं रान माजलं आहे ना, पण भव्य आणि प्रचंड अशी स्टेपवेल आहे. आपला पुरातन वारसा आहे हे नक्की. प्रचंड अशी स्टेपवेल आहे, आणि नुसतीच अशी खणत खण गेले खाली. आणि इथे त्याला पायरे आहेत आणि याचं रिस्टोरेशन होणं खूप गरजेचं आहे. पण किती सुंदर अशी बांधून काढलेली आहे, प्रचंड असे चिरे आहेत आणि ते रचलेले आहेत एकमेकावर. केवढा मोठा चिरा आहे हा, प्रचंड मोठा चिरा आहे. आणि भव्य अशी स्टेपवेल. तेव्हा आपण आज 1, 2 नाही तर 3 स्टेपवेल बघितल्या. पायऱ्या असलेल्या विहिरी, त्याला कोकणात घोडबाव असं म्हणतात. आणि घोडबाव ह्या प्राचीन जे मार्ग होते ज्याने लोक चालत असत किंवा बैलगाड्यांनी प्रवास करत असत, तर त्याच्यावर टप्प्याटप्प्यामध्ये पाणी रिचार्ज करायला, पाण्यासाठी पाणी कॅरी करायला लोकांकडे साधन असे, पण पाणी संपल्यावर परत रिचार्ज करायला अशा घोडबाव बांधल्या होत्या. आणि हे व्यापारी मार्ग हा असण्याची शक्यता आहे, कारण हा रोड पुढे जयगड बंदरला जातो, तेव्हा पालशेत बंदर ते जयगड हा पुढे फेरीबोटीकडे जातो. पालशेत बंदर ते जयगड बंदर ह्याला कनेक्ट करणारा हा व्यापारी मार्ग असण्याची दाट शक्यता आहे. आणि तुम्ही परिसर बघाल ना, आणि याच्या आतमध्ये इथे ती स्टेपवेल आहे त्या साईडला आतमध्ये, तुम्हाला कल्पना पण येणार नाही की या ठिकाणी एवढं सुंदर असं आर्किटेक्चर, मार्वलस आर्किटेक्चर असलेली ही स्टेपवेल आहे. आत्ता त्याचं थोडंसं डागडोजी करणं गरजेचं आहे, म्हणजे जे वर झाडं माजलेत ती कापणं गरजेचं आहे. अदरवाईज द स्टेपवेल इज जस्ट फॅन्टॅस्टिक.
थोडंसं मोकळा केला हा परिसर थोडासा. इथे जे झाडं आहेत ना, त्याला हे जे वडाचं झाड, वडाचं नाही, हे जे दुसरं पिंपळ आहे, त्या पिंपळाच्या झाडाला पार पण आहे. म्हणजे हे लोक तिथे थांबतसुद्धा असण्याची शक्यता आहे. तेव्हा हा जसा निवारा शेड असतात एस टीच्या, तसा हा निवारा ही निवारा शेड असण्याची दाट शक्यता आहे. खूप भारी वाटतंय मला. आज मी 3 स्टेपवेल बघितल्या, त्याचा मला खूप आनंद होतोय. कोकण चांगलं असतं, कोकणात यायला पाहिजे. आणि कोकणचं सौंदर्य आणि कोकणात दडून बसलेल्या सुंदर अशा गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. हा रोड आडूरकडनं येतो आणि पुढे जातो पिंपरला. आणि इथे कुठलं गाव आहे मला माहिती नाही. माझ्या मते वाडदई, हा वाडदईचा फाटा आहे. इथे वाडदई गाव आहे आतमध्ये. त्याच्यासमोर हेदवी गणेश मंदिर 5 किलोमीटर आहे आणि जयगड फेरीबोट 14 किलोमीटर आहे. या रोडवर उजव्या हाताला एक किती 500 मीटरवरती स्टेपवेल आहे. अशा तऱ्हेने माझा हा व्हीलॉग मी संपवतो आहे. आज आपण 3 स्टेपवेल बघितल्या. एक अडूरची, माझ्या मते हे गाव आहे साखरी आगर किंवा वाडदईची स्टेपवेल पण म्हणू शकतो. आणि तिसरी स्टेपवेल होती नागझरीची. आणि या तिन्ही स्टेपवेल पालशेत ते जयगड हा जो व्यापारी मार्ग असेल त्या व्यापारी मार्गावर खणलेला असाव्यात असा सर्वसाधारण अंदाज आहे. किंवा इथे मागे शीर आणि कोथरूडला 2 किल्ले आहेत, त्या किल्ल्यांशीही याचा काही संबंध असण्याची दाट शक्यता आहे. भयंकर ऊन आहे, पण हा व्हीलॉग मी बनवला आहे आपल्या सगळ्या कोकणवासियांसाठी. या ठिकाणांना तुम्ही जरूर एकदा भेट द्या. आणि ही आडवाटेवरची ठिकाणं आहेत आणि इथे कोणी येत नाही आणि लोकांना माहिती नाही आहे की अशा काही गोष्टी इथे आहेत. कारण त्या दोन स्टेप आले त्या अशा जंगलामध्ये आहेत आणि त्यांची डागडुजी करण्याची गरज आहे. आणि तेव्हा सगळ्या कोकणवासींनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रोहन काळेने महाराष्ट्र बारव मोहीम चालू केली, त्या अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी 1700 बोरवेल स्टेपवेल्सचं मॅपिंग केलं आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये त्याचं कौतुकसुद्धा केलं आहे. तर त्याने जे कष्ट घेतलेत, महाराष्ट्रामध्ये 25,000 स्टेपवेल्स आहेत आणि त्या मॅप करणं आणि त्या पर्यटनासाठी उपलब्ध करून देणं आणि त्याच्या पाण्याचा वापर इथल्या लोकांसाठी करणं हा दूरगामीतचे उद्देश आहे. आणि त्याच्यासाठीसुद्धा या स्टेपवेल आपण एकदा तरी येऊन थोडं आडवाटेवरचं कोकण बघून किती प्रकारे कोकण नटलेलं आहे हे आपल्याला कळू शकतं. अशा प्रकारे माझा हा व्हीलॉग मी संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्हीलॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.